आपण पाहिलं तर राज्याला एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, प्रश्न पुन्हा तिथंच येतो की फक्त फडणवीसच टार्गेट का होतात, इतरही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ना? नाही नाही, जे लोक बोलतात फडणवीस साहेब आरक्षण देऊ शकतात, ते एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात मनोज दरांगे पाटील नाही, आम्ही भाजप सरकारच्या विरोधात नाही. आणि आता सध्या काय आहे, गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे, ते भाजपचे आहे आणि भाजपचे प्रवक्ते असल्यामुळं म्हणजे यांचा रोष काय आहे की बाबा फडणवीस साहेब आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण हे तुमचे प्रवक्ते जे बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात मनोज दरांगे पाटील नाही हे स्पष्टपणे सांगतो. देवेंद्र फडणवीस हे सॉफ्ट कॉर्नर आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होते. तुम्ही एक अजून एक बघा सर, आता हे तुम्हाला हायलाईट करायसारखा मुद्दा आहे की मनोज दरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या तिघावर इतका विश्वास आहे म्हणून ते जा घडोघडी वेळ देत आहेत. आणि ते नेहमी म्हणतात फडणवीस साहेब आरक्षण देऊ शकतात, ते एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतात आणि अजितदादा आरक्षण देऊ शकतात, हे का म्हणतात माहिती का? यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यांना माहिती आहे की आरक्षण तुम्ही देणार आणि त्याच्यामुळे विरोध नाही. पण स्पष्टपणे तुम्ही बघितलं असेल, आंदोलन जेव्हा चालू होतं कधीच कुणाचं नाव घेतलं जात नव्हतं, पण ज्या ज्या वेळी कळालं की कुणीतरी मागून घात करतंय त्या त्या वेळेला मनोज दरांगे पाटलांनी यांना विरोध केलेला आहे. आणि आपण ते सगळं लाईव्ह पत्रकार परिषदमध्ये बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला आठवण करून देतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात मनोज दरांगे पाटील नाही. आता तुम्ही ते आत्ता आमरण उपोषणाला बसले होते त्यावेळेला बघितलं, यांनी मुलींच्या शिक्षणाचं, मोफत शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता, तर मनोज दरांगे पाटील यांनी त्यांचं कौतुक केलं सरकार म्हणून, एकनाथ शिंदे साहेब, पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. तर विनंती आहे की आम्ही भाजप सरकारच्या विरोधात नाही, आम्ही काँग्रेसच्या नाही, राष्ट्रवादीच्या कुठल्याच पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त विरोधात आहे. आमच्या आरक्षणाला जो विरोध करेल त्याच्या आम्ही विरोधात आहे. विरोधात म्हणजे आम्ही काही हाणामाऱ्या करणार नाही, तर आम्ही आमच्याकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, हे दर 5 वर्षांनी मिळतो. आता कुणी म्हणजे आता खाणार नाही कुणाचं मटण, दाबतीन योग्य बटन आणि ते फक्त सांगतील मनोज दरांगे पाटील, तिथंच दाबतील लोक बटन. जर आपण पाहिलं तर राज्याला एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, प्रश्न पुन्हा तिथंच येतो की फक्त फडणवीसच टार्गेट का होतात, इतरही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ना? नाही नाही, जे लोक बोलतात आणि आता सध्या काय गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि व्हायला असं की आमच्या लाखो पोरांवर विनाकारण केसेस टाकण्यात येत आहे आणि ते विनाकारण गुंतत आहेत, तर त्यामुळं कायदा आणि ज्या जिथं जिथं कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. आणि जे प्रवक्ते बोलत आहेत ते भाजपचे आहे आणि भाजपचे प्रवक्ते असल्यामुळं त्यांचे जर लीडर कोणी जर म्हणलं, जर महाराष्ट्रात समजलं जातं, माझ्या माहितीच तो देवेंद्र फडणवीस साहेब आहे. म्हणजे यांचा रोष काय आहे की बाबा फडणवीस साहेब आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण हे तुमचे प्रवक्ते जे बोलत आहेत मला टार्गेट करतायत, तर त्यांना तुम्ही रोखा, हे मनोज दरांगे पाटील यांचं सांगणं असतं. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात मनोज दरांगे पाटील नाही हे स्पष्टपणे सांगतो. फडणवीस साहेबांनाही विनंती आहे की तुम्ही 2014 आरक्षण दिलं होतं, आता ते तुमच्यावर फार विश्वास मराठा समाजाचा आहे, समाज तुमच्या विरोधात नाही. आणि पवार साहेब, तुमच्यावरही असंख्य अखंड मराठ्यांची श्रद्धा आहे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका तुमची ठेवा, मराठे तुमच्याही पाठीशी. तर आपण आता तुम्ही सांगितलं की आमचा कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध नाही, मग पाठिंबा नेमका कोणाला? पाठिंबा सध्या तरी नाही कोणाला. दरांगे पाटील सांगतील की ह्या व्यक्तीला पाठिंबा, मग आता मनोज दरांगे पाटील 29 ऑगस्टला आपली भूमिका सांगणार आहे, मग तिथं आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा, उमेदवार द्यायचे का तटस्थ राहायचं, ह्या 3 भूमिकेतून मनोज दरांगे पाटील हे भूमिका सांगणार आहे. आता सध्या ते दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत, 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. जे लोक ट्रोल करत होते की फक्त मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या वादळ आम्ही महासागर आणून दाखवणार आहे मराठ्यांचा. त्यानंतर 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट मनोज दरांगे पाटील हे अखंड मराठा समाजाच्या बांधवांना बोलवणार आहे, आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट सर्व जाती धर्माच्या समाजबांधवाला बोलवणार आहे, कुणासोबत युती करायची, कुठला समाजबांधव आपल्यासोबत आहे नाही आहे याची चाचपणी करून 29 ऑगस्टला दादा भूमिका घेणार आहे. दादाने जर उभं राहायची भूमिका घेतली मराठे त्यांच्या पाठीशी, दादाने म्हणले पाडायचे मराठे त्यांच्या पाठीशी, दादा म्हणले तटस्थ राहायचं तरी तटस्थ राहायला तयार आहे. फक्त एक विनंती मनोज दरांगे पाटलाला, तुम्ही कुठलीही भूमिका सांगा, फक्त आमरण उपोषण करू नका, कारण तुम्ही कोट्यावधी लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जसं जगलं पाहिजे म्हणतात तसं तुम्ही आमच्या कोट्यावधीचे पोशिंदे तुम्हीही जगले पाहिजे ना,
कोट्यवधी बी वाचले पाहिजे ही भूमिका आमची. त्यामुळे आमचं श्रद्धास्थान आमच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फोटो आम्ही लावणार.